राजच्याला जर राजजवळ काही बडबडली, काही रडशील, भेटशील, मला इथं राहू दे राहू दे म्हणून भीक मागशील, त्याच जर मन वळवायचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी। नीट जा। मी तुला माझ्यापर्यंत नाही आणू शकले, हरले मी। मी ही लढाई नाही लढू शकत। आता मी सगळं तुझ्या हाती सोपवून जाणार आहे। Cheers. सोमा, तुझ्या भाषेत बोलायचं तर एक नंबर काम झालेलं आहे। सगळं प्लॅन प्रमाणे व्यवस्थित घडलंय। अनम्यान म्हणजे कुठलाही अडसर न येता आपलं काम झालंय, त्यामुळे आज भरपूर पिणार म्या मरस्तोर। कसला आनंद सोहळा साजरा करतेस? आश्रय प्लीज काम 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 जॉईन अस। सोमा अरे नित्याला घराबाहेर काढलं, आता नित्याचा आणि अधिराजचा डिवोर्सही झालाय, त्याचं हे सेलिब्रेशन। तुझी ग्रहदशा चांगली, तुझं काहीच कर्तृत्व नाहीये ते। काय रे, फक्त ग्रहदशा चांगली असून फायदा आहे का? प्रयत्नही तेवढाच करावा लागतो। ठीक आहे, तू रोको क्रेडिट देऊस, पण सत्य नाही बदलू शकत तू। करेक्ट आहे, तेच म्हणतो मी, सत्य बदलणारच नाहीये। नित्या जर का जिवंत राहिली तर तू मेलीस म्हणून समज येत्या 3 महिन्यात। तिला संपवण्याचीच तर सुरुवात आहे ही। पण तू काहीच करू शकणार नाहीयेस तिला। तुला या आधी सांगितलंय, मृगशीर्ष नक्षत्रावरती जन्माला आलेली व्यक्तीच तिला संपवू शकते। आणि तुला हेही सांगायला आलोय की तुझी ग्रहदशा चांगली आहे, यश तुला मिळणार आहे। तर ती व्यक्ती किंवा तो माणूस जर का शोधला असेल तर त्याला लगेच कामाला लाव आणि मग नंतर हे सेलिब्रेशन करा। यू आर राईट, तो माणूसच सापडत नाहीये रे। पण कुठे लपून बसलाय क्रॉस टॉक? सापडेल। का केलं तसं? मी तुम्हाला सही करायला सांगितली तेव्हा ठामपणे नकार दिलात तुम्ही मला। मी माझ्या मनाविरुद्ध सही केली याची खात्री होती ना तुम्हाला कि मी स्वतःहून ते कागद फाडून टाकीन। मग आता काय झालं? कुठं गेला तो विश्वास? कुठं गेलं ते प्रेम? काने कपाळी वळत राहायचा की तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं तुमच्यावर, ते सिद्ध करण्यासाठी किती दाखले दिले तुम्ही, जन्मखुनांची साक्ष दिलीत। आपला जन्म एकाच दिवशी झाला आहे याचं उदाहरण दिलं। अडीअडचणीत आपण एकमेकांसाठी कसे धावत येतो याचा पाडा भी वाचला। मग आता काय झालं? आता हा बदल का झाला तुमच्यात? अधिराज, हा फक्त एक कागद आहे। आपला जन्म एकमेकांसाठीच झालाय। तुम्हाला शोधत येशील,
सीक्रेट तुलाही माहिती आहे. आपण वेगळे नाही होऊ शकत. कुठल्याच कागदावरच्या सह्या आपल्याला वेगळं नाही करू शकत. कारण आपलं नातं या सगळ्याच्या पलीकडचं आहे. पण तू हे सगळं आता का विचारतोयस मला? तुलाही हेच हवं होतं ना? सारखं म्हणायचं असत ना, मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं. तुम्हाला तर माशा नकारात होकारच दिसायचा ना. मग माझ्या वागण्याचा अर्थ तुला कधीतरी उलगडेल. मला थांबू नकोस आणि कारण विचारू नकोस. मला जावं लागेल. सगळ्यांनी आपली काळजी घ्या. तात्या तब्येतीला जपा. आणि चहा जरा कमी प्या. बाप काय असतो हे मला तुमच्याकडून कळलं. प्रेम केलं तुम्ही माझ्या. सॉरी, नीट अभ्यास कर. आई आणि तात्यांना त्रास देऊ नकोस. आणि तात्याची काळजी घे. नित्य मॅडम अव नका ना जाऊ तुम्ही. मला जावं लागेल ग. आई सॉरी मावशी, मला तुमचं मन जिंकायचं होतं पण ते नाही करता आलं. चला 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 झालं.
निरोप समारंभ संपला, निघा आता. निघ म्हणलं ना. काय ग, चाललीस घर सोडून? मला न भेटता जाणार होतीस? फार वाजत गाजत यायचं होत ना तुला या घरामध्ये. काढलं शेवटी तुला मी घराबाहेर. काळजी घे, सांभाळ स्वतःला. या की नित्या घर सोडून गेली आहे. आय नो हा काही फार चांगला क्षण नाही आहे. लळा लावून गेली पोरगी. हे दिवस बघावं लागन असं कबाबी वाटलं नव्हतं. दोघांच्या गाठी स्वर्गातूनच बांधलेल्या आहेत असं म्हणाले होते गुरुजी. दोघांच्या विपत्रिका दाखविल्या गुरुजींना. दोघांचा जन्म एकाच दिवशी एकाच मुहूर्तावर झाला. दोघी आयुष्यभर आनंदानं संसार करतील असं म्हणले होते गुरुजी. बघा ना नितीच्या मनात काय चाललं काय नाही आपल्या संबंध पलीकडं हो सर. काय काय बोला तुम्ही? नित्या आणि अधिराज एकाच दिवशी जन्मलेत? नुसतंच एका दिवशी नाही हो, एकाच दिवशी एकाच मुहूर्तावर जन्मले. अरे देवा, काकेला कळसा आणि गावाला वळसा असंच झालंय. म्हणजे आदिराजचा जन्म हे मृगशीर्ष नक्षत्रावर? वा वा वा, काय नियतीचा न्याय असेल हा. नित्याचा तारणहारच जर तिचा काळ बनला तर मजा येईल. आदिराजनेच नित्याला मारलं तर तिला वाचवणार कोण? कोणीच नाही. मालकीनबाई आत येत आहे काय? नाही नको. आदिराज चल जरा महत्वाचं काम आहे. आत्ता अशा येई कुठं? नाही तुम्ही काळजी करू नका. या सिच्युएशन मधून बाहेर काढण्यासाठीच मी त्याला घेऊन चालले. म्हणजे कसं मेंटली डिस्टर्ब असेल तो. जे काही घडले ते चांगलं नाहीच घडलंय ना. आणि इथे जर तो थांबला तर त्याच गोष्टींचा जास्त विचार करेल म्हणून मी घेऊन चालले. चल अधिराज. अधिराज, आई वडिलांच्या झालेल्या अपमानाची परतफेड केली असतो. चल